तेजस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितली भाताची रेसिपी, तशीच ह्या व्हिडिओमध्ये एकदम सोपी रेसिपी दुसरी बघणार आहोत, ती म्हणजे गोड्या वरणाची. आता गोड्या वरणासाठी मी तुरीची आणि मुगाची डाळ ही एकत्र वापरलेली आहे आणि ती डाळ 3 ते 4 तास अगोदर भिजत घालायची, म्हणजे ती बिना कुकर गॅसवर चांगली शिजते. पण जर का तुमच्याकडे वेळ कमी असेल, वेळ नसेल आणि 2 तास जरी भिजत घातली तरीही शिजते, काही हरकत नाही. तर आता आपण पाहूया गोडं वरण कसं करतात ती रेसिपी. आणि तुरीची आणि मुगाची डाळ एकत्र करायची, पण जर का तुमच्याकडे मुगाची डाळ नसेल आणि नुसत्या तुरीच्या डाळीचं जरी वरण केलं तरी ते चांगलं होतं, किंवा जर का तुरीची डाळ नसेल आणि मुगाची डाळीचं नुसतं वरण केलं तरीही ते चांगलं होतं, काही हरकत नाही. पण जर का दोन्ही डाळी मिक्स करून वरण केलं तर ते पौष्टिक पण होतं आणि खूप छान पण लागतं. आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू. गोड्या वरणाचं साहित्य आपण आता पाहूया. ही आहे तुरीची डाळ. यातली मी 1 मूठ तुरीची डाळ घेतली आहे. आणि ही आहे मुगाची डाळ. ह्यातली पण अगदी थोडी अशी एवढी एवढी अशी मुगाची डाळ घ्यायची. जर का मुगाची डाळ नसेल तर काही हरकत नाही, फक्त तुरीची डाळ घेतली तरी चालते. आणि तुरीची डाळ नसेल तरी काही हरकत नाही, फक्त मुगाच्या डाळीचं पण वरण होऊ शकतं. तेव्हा तुरीची डाळ, मुगाची डाळ घेतली. हा आहे हिंग, ही आहे हळद, यातली साखर लागणार आहे थोडीशी, आणि यातलं चवीपुरतं मीठ, आणि हे आहे पाणी. एवढं साहित्य आपल्याला गोड्या वरणासाठी लागणार आहे. गोड्या वरणात कुठेही तेल लागत नाही. तर आपण सुरुवात करूया आता गोडं वरण करायला. आता ही पा, ही तुरीची आणि मुगाची अशी डाळ मी भिजत टाकलेली आहे. मी एकदम सकाळी सकाळी उठल्यावर पहिली भिजत टाकली. साधारण 3 ते 4 तास भिजवायची. अगदीच घाई असेल तर 2 तास भिजवली तरी चालते, शिजते ती. तर आता ही मी पाणी घातलेलं आहे याच्यात, हे मी आता गॅसवर ठेवणार आहे. हे पा, हे असं मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ पाणी घालून गॅसवर ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यावर जो फेस येईल तो आता आपल्याला काढून टाकायचा आहे. हा बघा, हा असा फेस आलाय ना, हा फेस आपण असा काढून टाकायचा सगळा. हा फेस आपण काढून टाकायचा. आणि आता बारीक गॅस केला होता, आता परत मोठा गॅस करून शिजून द्यायची. आणि परत थोडासा फेस आला की काढून टाकायचा आहे आपल्याला. हा बघा, हा असा फेस येतो. हा बघा, हा काढायचा. हा पा, हा फेस मी काढणार आहे. म्हणजे कुकरमध्ये आपण शिजवतो तेव्हा काय आपल्याला असा फेस वगैरे काढायला मिळत नाही डाळीवर आलेला. तर आता असा आपण फेस जेव्हा काढून टाकतो तेव्हा ही डाळ आपली होते, जे आपण गोडं वरण करणार आहोत ते पौष्टिक होतं. तेव्हा शक्यतो कुकरमध्ये न शिजवता पूर्वीच्या बायका अशा गॅसवरच शिजवायच्या. हे बघा, आता बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. ही बघा, ही अशी शिजत आलेली आहे. आता ह्याच्यात आपण हळद आणि हिंग असं घालणार आहोत. हे बघा, डाळ कमी आहे म्हणून हे अगदी छोटस चिमटी, 2 चिमट्या हिंग आहे. आणखीन ही एवढी हळद आहे. थोडी कमी जास्त झाली तरी चालते, काही हरकत नाही. आणि अजून शिजून द्यायचं, पाणी पूर्ण आटलं गेलं पाहिजे. आणि मग पाणी आटलं की मग ते मोडून त्याच्यात आपण मीठ आणि साखर असं घालणार आहोत. हे बघा, त्याचा चांगला येल्लो कलर आलेला आहे. हे बघा, आता ही डाळ चांगली शिजलेली आहे. ही बघा, ही अशी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून ही डाळ मोडायची आणि मग त्याच्यात मीठ आणि साखर घालायची. दाखवते कसं ते. आता गॅस बंद केलेला आहे आणि ही डाळ मी
चांगली मोडून घेते ही बघा। आता मला थोडंसंच वरण पाहिजे, आम्ही दोघंच आहोत जेवायला म्हणून मी थोडंसंच वरण केलेलं आहे। हे बघा, हे असं चांगलं डाळ मोडून घ्यायची आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी ह्याच्यात घालायचं। हे बघा, आता मी हे पाणी घातलं। हे बघा, आता हे चांगलं वरण मोडलेलं आहे, ह्याच्यात एवढं पाणी मला पाहिजे म्हणून मी एवढं पाणी घातलं आहे। त्या अंदाजाने आपल्या चवीपुरतं हे एवढं मीठ घालते मी, त्याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहे। आणि ही थोडीशी साखर, ही साखर असते म्हणून ह्याला गोड वरण म्हणायचं। ही थोडीशी साखर, आणि आता मी परत गॅसवर ठेवून हे उकळवणार आहे। हे पहा, आता हे मी परत गॅसवर ठेवले आणि हे छान उकळी आणायची ह्याला, म्हणजे मीठ आणि साखर चांगली मिक्स होईल। हे बघा, हे उकळलेलं आहे, आता हे आपलं गोड वरण तयार झालेलं आहे। आता हे बघा, हा भात पण आपण कुकरमध्ये न करता बाहेर शिजवलेला आहे। मी मध्ये व्हिडिओ दाखवला होता भाताचा तसा केलेला आहे, आणि हे आज त्याच्यावर शिजवलेलं आपण वरण टाकूया। वरण भात त्याच्यावर मस्त साजूक तूप, हे पण घरचं साजूक तूप आहे मी घरी केलेलं। साईडला लिंबू आणि हे पण घरी केलेलं मिरचीचं लोणचं। आणि पापड भाजलेला तो पण घ्यायचा, मस्त लागतं। वरण भात, तूप, लिंबू आणि मिरचीचं लोणचं पापड, वा मस्त। मला असं जेवण खूप आवडतं।